नमस्कार, मी गायत्री क्षीरसागर, महा 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। दिनांक 11 एप्रिल 2021। आज 1617 रुग्णांना डिस्चार्ज तर नव्या 2414 बाधितांची रुग्णसंख्येत भर। रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.82%। अहमदनगर जिल्ह्यात आज 1617 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 101,907 इतकी झाली आहे। रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 87.82% इतके झाले आहे। दरम्यान आज जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत 2414 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 12,858 इतकी झाली आहे। जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये 902, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 412 आणि अँटीजन चाचणीत 1,100 रुग्ण बाधित आढळले। जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 358, अकोले 67, जामखेड 8, कर्जत 37, कोपरगाव 32, नगर ग्रामीण 74, नेवासा 21, पारनेर 43, पाथर्डी 21, राहता 71, राहुरी 4, संगमनेर 37, शेवगाव 25, श्रीगोंदा 3, श्रीरामपूर 55, कंटेनमेंट बोर्ड 39, मिलिटरी हॉस्पिटल 6 आणि इतर जिल्हा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे। खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 92, अकोले 17, जामखेड 2, कर्जत 3, कोपरगाव 32, नगर ग्रामीण 21, नेवासा 9, पारनेर 13, पाथर्डी 3, राहता 132, राहुरी 17, संगमनेर 23, शेवगाव 1, श्रीगोंदा 6, श्रीरामपूर 31, कंटेनमेंट बोर्ड 8 आणि इतर जिल्हा 2 अशा रुग्णांचा समावेश आहे। अँटीजन चाचणीत आज 1140 जण बाधित आढळून आले। मनपा 81, अकोले 87, जामखेड 39, कर्जत 95, कोपरगाव 46, नगर ग्रामीण 103, नेवासा 35, पारनेर 81, पाथर्डी 35, राहता 78, राहुरी 133, संगमनेर 10, शेवगाव 45, श्रीगोंदा 34, श्रीरामपूर 157, कंटेनमेंट बोर्ड 40 आणि इतर जिल्हा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे। दरम्यान आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 491, अकोले 39, जामखेड 8, कर्जत 97, कोपरगाव 77, नगर ग्रामीण 98, नेवासा 51, पारनेर 31, पाथर्डी 52, राहता 190, राहुरी 126, संगमनेर 98, शेवगाव 27, श्रीगोंदा 45, श्रीरामपूर 105, कंटेनमेंट 61, इतर जिल्हा 20 आणि इतर राज्य 1 अशा रुग्णांचा समावेश आहे। बरे झालेली रुग्णसंख्या 101,907, उपचार सुरू असलेले रुग्ण 12,858, मृत्यू 1,282, एकूण रुग्णसंख्या 116,047। स्रोत: नोडल अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर। घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा। प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा। स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या। अधिकृत स्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा।